माझ्याकडून चूक झाली वादग्रस्त वक्तव्यावर अखेर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची माफी मुंबई बद्दल केलेल्या त्या वादग्रस्त वक्तव्यावर अखेर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी माफी मागितली आहे महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करून आपल्या विशाल अंतकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतोय असं त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलेलं आहे राजस्थानी आणि मारवाडी लोकांना मुंबई आणि ठाण्यातून काढून टाकलं तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी राहणारच नाही असं वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केलं होतं त्या विरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला होता सर्वच पक्षाकडून त्यांच्या वक्तव्याचा निषेधही करण्यात आला होता त्यावर राज्यपालांनी आज पडदा टाकण्याचा प्रयत्न केला गेल्या जवळपास तीन वर्षात मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा परंतु त्या दिवशी भाषणात माझ्याकडून निर्हुर्तकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही महाराष्ट्राचा महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करून आपल्या विशाल अंतकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतोय ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी